नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा या दृष्टिकोनातून शिक्षकांची एक सभा नुकतंच गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विकास रेपाळे हे देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा या दृष्टिकोनातून विविध योजना राबवण्याच्या वर विचारविमर्श यावेळेस करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहकार्य सेतू, सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा, त्याचप्रमाणे परिवहनच्या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे ओळख करून देणे आदी योजनांवर यावेळेस विचार करण्यात आला. गणित, इंग्रजी यासारख्या अवघड विषयांबाबत शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत मुख्याध्यापकांसाठी आयोजित केलेल्या सहविचार सभेमध्ये व्यक्त करण्यात आले. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील मनप, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कार्य अनुदानित, स्वयंअर्थसहाय्य आणि प्राथमिक माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी नुकतंच एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त श्री समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी श्री शेषराव बडे, यशोदा संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्याम मकरंदपुरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संतोष कदम, त्याचप्रमाणे इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना जग बदलण्याची क्षमता श्री शिक्षणामध्ये असल्याचं मत शिक्षण समिती सभापती श्री विकास रेपाळे यांनी व्यक्त केलं. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने डिजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान इस्रायलच्या धर्तीवर राबवण्यात आलेल्या डिजी ठाणे उपक्रमाअंतर्गत जवळपास 1,40,00,000 नागरिकांनी नोंदणी केली आहे. महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्व संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्टेशन, 3 हातनाका, वाहतूक प्रकल्प, पार्किंग व्यवस्थापन, समूह विकास योजना, खाडी किनारा विकास प्रकल्प, LED दिवे प्रकल्प, तलाव सुशोभीकरण आणि संवर्धन प्रकल्प, मलनिस्तारण प्रकल्प, घनकचरा प्रक्रिया केंद्राचं विकेंद्रीकरण, स्मार्ट मीटर, CCTV आणि वायफाय प्रकल्प असे स्मार्ट सिटी मिशन राज्य सरकार आणि महापालिका निधीमधून जवळपास 5,400 कोटी रुपयांचे प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत. या उपक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून गृहनिर्माण सहकारी संस्थांपासून सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबरोबरच पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. क्लस्टरमध्ये कायम मालकीची घरं देण्याचा कोणताही निर्णय नसताना महानगरपालिका दिशाभूल का करत आहे असा सवाल ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आला आहे. ठाण्यातील धोकादायक असलेल्या आणि विकासकांनी प्रशासनाला हाताशी धरून धोकादायक केलेल्या C1 इमारतीमधून 2 दिवसात खाली करण्याचे, अशा घरांचे लाईट आणि पाणी तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही काळजी घेत आहे, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळली जाईल हे खरं, पण ज्या नागरिकांना घराच्या बाहेर काढलं जाईल त्यांना महापालिकेने एक हमीपत्र द्यावं ज्यात नागरिकांच्या सध्याच्या घराचं मोजमाप करून या नागरिकांचा पुनर्विकासाच्या बाबत घराचा अधिकार कायम राहील याची लेखी हमी देण्यात यावी अशी मागणी आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून आगामी 28 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या समोर निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी श्री संजीव साने यांनी दिली. या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं आहे. 1,122 इमारतीमधल्या धोकादायक असलेल्या इमारतीतल्या नागरिकांना 2 दिवसात इमारती खाली करा असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला. जे लोक करणार नाहीत त्यांचं पाणी आणि लाईट तोडा असाही आदेश काढला. आमचं म्हणणं असं आहे की ह्याच्याबरोबरच तुम्ही नागरिकांना एक हमीपत्र द्या, या हमीपत्रामध्ये त्याच्या इमारतीचं नाव, त्याचं नाव, त्याची राहण्या आजच्या जागेची राहण्याचं मोजमाप आणि ही इमारत धोकादायक
C1 कॅटेगरीतल्या असल्यामुळे पाडण्यात आलेली आहे या या तारखेला. असं हमीपत्र जर मिळालं तर त्याचा त्या ज्याच्याकडे ते हमीपत्र असेल त्याचा नवीन पुनर्विकास होणाऱ्या इमारतीमधला घर मिळण्याचा अधिकार कायम राहतो. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अँड द क्रेडिट गोज टू रूम क्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायको सारखं सुंदर. हो, चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. प्रोम क्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये magic transap app. Transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% maha sale. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. फुलपाखरू उद्यानामध्ये चक्क बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. ठाणे शहरामध्ये बिबट्याचं दर्शन तसं आता नवीन नाही. येऊर वनक्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने बिबट्या आहेत, मात्र या ठिकाणी भक्ष्याची कमतरता असल्याकारणाने भक्ष्याच्या आणि पाण्याच्या शोधार्थ हे बिबटे मानवी वस्तीत येतात आणि त्यामुळे मोठी बातमी निर्माण होते. अशाच प्रकारचा अनुभव फुलपाखरू उद्यानामध्ये प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांना आला. या ठिकाणी बिबट्याची चाहूल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लागतात. त्यांनी नागरिकांना उद्यानाच्या बाहेर काढलं. रात्रीच्या सुमारास या ठिकाणी हा बिबट्या दाखल झाला असावा, मात्र सकाळी प्रभात फेरीसाठी हा संपूर्ण परिसर गजबजून जातो. हा परिसर गजबजल्या कारणाने नंतर बिबट्याची चाहूल वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी नागरिकांना उद्यानातनं बाहेर काढलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते श्री प्रशांत जाधवर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री प्रशांत जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेविका सौ राधाबाई जाधवर यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये श्री प्रशांत जाधवर यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात देखील श्री प्रशांत जाधवर हे नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये श्री प्रशांत जाधवर यांचा मोठा जनसंपर्क आहे. आज सकाळी मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. संकल्प नागरिकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आहे. आदरणीय जगदाय साहेबांच्या माध्यमातून लोकमान्यनगरला पाण्याची टाकी असो की समाज मंदिरं असो,
हे बांधण्याची कामं चालू आहेत व जास्त प्रमाणात होत आहेत व नागरिकांच्या समस्या दूर करून आज हा संकल्प करत आहे की जास्त वेळ नागरिकांसाठी द्यायचा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. सॅटरडे क्लब घोडबंदर चॅप्टरच्या वतीने काल ठाणे शहरातील सत्कार रेसिडेन्सी येथे उद्योजकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला 55 जास्त महाराष्ट्रीय व्यावसायिक उपस्थित होते. यावेळेस उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्योजक श्री बाबासाहेब भोसले, श्री हेमंत केटी आणि ख्यातनाम पत्रकार श्री अनिल सत्ते हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे वर्तमानचे संपादक श्री नितीन बोरसे हे होते. व्यावसायिकांना एकत्र आणून त्या माध्यमातून एकमेकांचा व्यवसाय वाढावा या दृष्टिकोनातून सॅटरडे क्लब घोडबंदर चॅप्टरच्या वतीने या व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रातील अनेक मान्यवर उद्योजक या संपूर्ण मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही घोषवाक्य देऊन श्री माधवराव भिडे यांनी सॅटरडे क्लबची स्थापना केली. महाराष्ट्रभरामध्ये आज सॅटरडे क्लबचे 55 जास्त चॅप्टर्स आहेत. त्याचप्रमाणे 2500 जास्त सक्रिय सभासद सॅटरडे क्लबच्या माध्यमातून मराठी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सॅटरडे क्लबच्या या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी यावेळी श्री बाबासाहेब भोसले, श्री हेमंत केटी आणि श्री टीमचं करावं तेवढं कौतुक, खूप खूप टीमचं कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी जास्तीत जास्त व्हिजिटर बोलवून स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काम केलेलं आहे. आणि असंच काम मला वाटतं बाकी चॅप्टरच्याही कमिटी सदस्यांनी करावं की जास्तीत जास्त व्हिजिटर जर आले तर सॅटरडे क्लबची नक्की स्ट्रेंथ वाढेल. इथे घोडबंदर चॅप्टरवरती येऊन मी जे डिस्कशन्स बघितले ते काही डिस्कशन्स जे आहेत ते आर बेटर दॅन व्हॉट वी हॅव सीन कमिंग अप इवन इन द एलिट चॅप्टरमध्ये. म्हणजे मी इथनं काही शिकून घेतलेलं आहे जे मला एलिट चॅप्टरमध्ये इम्प्लिमेंट करायला बरं पडेल असं मला प्रत्येक वाटतं. आणि बरेचसे यंग एंटरप्रेनर्स आहेत जे ग्रो करण्याची ज्यांची इच्छा आहे आणि एकमेकाला मदत करावी, एकमेकाच्या विशेष सद्भावनांच्या भांडवलावर काहीतरी व्यापार उदिम करावा, हे जे सॅटरडे क्लबचं उद्दिष्ट आहे ते खूप छान रीतीने सगळ्यांच्या मनामध्ये मुरलेलं आहे असं जाणवलं त्या ह्याच्यामध्ये. कार्यक्रमाला सॅटरडे क्लब घोडबंदर चॅप्टरचे सेक्रेटरी श्री विवेक फांडे, खजिनदार श्री रत्नाकर देशपांडे, महिला प्रमुख सुवर्णा सावंत आणि श्री सचिन देव हे देखील उपस्थित होते. आजचा जो व्हिजिटर डे जो प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि नवीन नवीन इनोव्हेटिव्ह काही आयडियाज मिळालेले आहेत. जे आपल्याकडे आत्ता गेस्ट स्पीकर आलेले होते त्यांच्याकडनं माझ्या बिझनेससाठी किंवा नवीन बिझनेससाठी लोकांना पण आणि माझ्यासाठी पण खूप की पॉईंट्स मिळालेले आहेत. डे जो होता तो नक्कीच खूप चांगल्या रीतीने मेंबरशिप डेमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि आम्हाला खूप खुशी झाली की 3 असे एकदम खास जे गेस्ट होते त्यातले 2 एलिट चॅप्टरचे जे मेंबर्स आणि थत्ते साहेब पण होते, त्यांनी जे आम्हाला जे टिप्स दिले बिझनेस वाढवायसाठी
ते आम्हाला पुढे खूप उपयोगी होणार आहेत. ते खूपच उपयुक्त असं होतं, म्हणजे जो वेळ गेला एवढे 3-4 तास ते एकतर कसे गेले कळले नाहीत, आणि खूप उपयुक्त माहिती मिळाली, खूप कनेक्ट झालो बऱ्याच लोकांशी, आणि एक सत्कारणी लागल्यासारखं समाधान मिळतं आहे मला. या माझा नक्की बिझनेस ग्रो होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2 इलाइट मेंबर आलेले आणि अनिल सत्ते सर आलेले, त्यांनी पण योग्य रीतीने गायडन्स केला. खूप म्हणजे ओपन डिस्कशन होतं आणि बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी माहीत पडल्या त्यातून, तर याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. नंतर मला जे मिळालं आहे बिझनेस नॉलेज के टी सर, नंतर बिल्डर्स जे बिझनेस करतात ते सर आणि दुसरे एक सर रिस्पेक्टेड, ऑल ऑफ दिस मला इतकं नॉलेज मिळालं आहे की डेफिनेटली ते ब्रेनमध्ये घुसले आणि पॅक झालं आहे की नाही वी शूड हॅव टू फॉलो दिस थिंग्स. अपार्ट फ्रॉम जे काही कन्फ्युजन होतं माइंडमध्ये, लॉट ऑफ थिंग्स की कन्फ्युजन होते, त्यांच्या बऱ्याचशा क्वेश्चन आन्सर्समधून ते क्वेश्चन्स माझ्या माइंडमधनं दूर गेले. आणि